बर मी काय म्हणते सर, आमची कल्याणी कसा अभ्यास करते, जमतय ना तिला? जमत म्हणजे खूपच छान जमतय, हुशार आहे तुमची सर. नाही म्हणजे हुशार सगळ्याच जणी असतात, पण मिळालेल्या संधीचा व्यवस्थित वापर करण्याची हुशारी मात्र सगळ्यांमध्ये नसते. हो पण तुमच्यासारखी सासू सुद्धा सगळ्यांना मिळत नाही, आणि तुमचा भक्कम पाठिंबा असल्यावर तुमच्या कल्याणीचं शिक्षण उत्तमच होणार. खरंय सर, माझ्या सासूबाई मला शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन देतात. आणि तू सुद्धा तेवढ्याच उत्साहाने शिकतेस, फक्त गेले काही दिवस कल्याणी थोडी डिस्टर्ब वाटली मला. सर ते घरात अशा काही घडामोडी घडल्यात की तिच्या अभ्यासावर परिणाम झालाय त्याचा. हो तिने सांगितलं मला. मी सुद्धा तिला म्हणालो की माझा एक भाऊ आहे जो तुम्हाला या सगळ्याविषयी मदत करू शकतो. म्हणजे? हा म्हणजे तुमच्या घरात सध्या जो विषय चालू आहे त्याविषयी त्याला बरीच माहिती आहे. नाही पण तो कशी मदत करू शकेल आमची? मी सांगतो ना, मामनजी, अहो मामनजी बाहेर या लवकर. मामनजी. अगं राजलक्ष्मी काय एवढं हाका भरतेयच? मामनजी इतके दिवस तुमच्या सोबतीला कोणी नव्हतं, आपल्या नातेवाईकांनीच आपल्याकडे पाठ फिरवली, पण याचा अर्थ आपण एकटे पडलो असं होत नाही. तुम्हाला भेटायला कोणाला घेऊन आले बघा. कोणाला घेऊन आली? तुमचा नातू, माझा मुलगा. एक मिनिट कल्याणी. अगं ये बाई लवकर. हॅलो आजोबा. मामजी ओळखलत ना? अरे माय ग्रँड सन. पाया पडतो. अरे राहू दे राहू दे राहू दे. हाऊ आर यू? ऑल फिट अँड फाईन. आत्ताच युकेहून आलोय. पण तुम्ही तर इंग्लंडला होतात ना? अगं वेडाबाई, म्हणजे तेच युके म्हणजे युनायटेड किंगडम, बरोबर ना रे? करेक्ट. मी लंडनला होतो शिकायला. बरे बघ आता की नाही, हातपाय धुवून घे कल्याणी, चहा आण त्याच्यासाठी. इतक्या वर्षांनी भेटलोय आम्ही, खूप गप्पा मारायच्या. ओके ना रे बाळा? ऑफकोर्स मॉम. लगेच मॉम्स. कूल ग्रँडपा, कूल. अच्छा मी ग्रँडपा? अरे मी कूलच आहे. मला एक सांग, युकेला असता का तू? हा सगळा काय प्रकार आहे? कसं आहे पण आणखीन एक मुलगा आहे, पण मी कसं ऐकलं नाही याच्याबद्दल कधी. तुम्ही अशा का बघताय सगळ्या माझ्याकडे? मला यातलं काही माहित नाहीये.
मला फक्त एवढं ठाऊक आहे की अक्का साहेबांना दोन मुलं आहेत, धाकटा करण आणि मोठा सोहम. तुझी सवय अजून गेली नाहीये वाटतं देवकी. सोहम राजलक्ष्मीचा मुलगा नाहीये. अहो नाही हो, एवढे वर्षांची सवय आहे ना आता म्हणून बोलून गेले. बरं ते जाऊ दे. आत्ता आलेल्या या आनंद बद्दल तुला काय माहितीये ते सांग. नाही हो, कोण आहे हा आनंद? मामंजी हे आनंद देशपांडे. आपली कल्याणी कॉम्प्युटर क्लासला जाते ना, तिथे तिचे जे सर आहेत त्यांचे भाऊ. व्यक्तिमत्व विकासातले तज्ञ आहेत. वा छान. म्हणजे अनेक मल्टीनॅशनल कंपनीज आणि कॉलेजेस मध्ये माझे लेक्चर. बर. आणि शिवाय मी स्वतःचे वर्कशॉप ही कंडक्ट करतो. हो ना मामंजी, परदेशात शिक्षण झालंय त्यांचं आणि देश विदेशात अनेक ठिकाणी यांचे कॅम्प असतात. आपल्या कल्याणीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आले. आणि आणखी महत्वाचं म्हणजे आपल्याला मदत करण्यासाठी माझा मुलगा म्हणून आले. हे काय अक्का सर, तुम्ही मुलगाही म्हणताय आणि आहोजाही करताय. मला फक्त आनंद म्हणा. ये चहा. थँक्स अ लॉट. हॅलो, इकडे तिकडे काय बघतीय? पाहुण्यांकडे सरळ बघ आणि नम्रपणे म्हण यू मोस्ट वेलकम. हे बघ कल्याणी, तुला तुझा कॉन्फिडन्स वाढवायचा का? आम्ही मी तेवढ्यासाठी इथे आलोय ना. हो मग म्हण यू मोस्ट वेलकम. यू आर मोस्ट वेलकम. येते गुड. कल्याणी आता घरचाच आहे म्हणून याच्या समोर सांगते. फक्त नवऱ्यासमोर लाजायचं असत, इतरांसमोर नाही. ते दिसायला बरं दिसत नाही, चांगलं मानलं जात, कळलं? इतर कुणाही समोर न लाजता न घाबरता बोलायचं, बरोबर ना? वा वक्ता साहेब, मुलींसाठीचा कोर्स डेव्हलप करताना तुमच्याकडनं काही टिप्स घ्यायला हव्या. म्हणजे हा विचार मी कधीच केला नव्हता. तिकडे परदेशामध्ये काही लाजणारे मुलगी काही सापडल्यात नाही की काय? काय व्हायचं? आमची कल्याणी आहे ना, ती बिचारी फारशी कोणामध्ये मिसळत नाही, त्यामुळे जरा घाबर संकोच लाजते. मी आलो ना इथे, आपण तुला आता एकदम स्मार्ट बनवूया. पण आजोबा त्याआधी मी एक रिक्वेस्ट करू प्लीज. बोल ना. कल्याणीला इथून पुढे बिचारी म्हणायचं नाही. हे बिचारीपणच तिचा आधी काढायला हवं आपल्याला. अगदी माझ्या मनातलं बोलणं. देव तुझ कोट कल्याण कर, असं म्हटलं तर चालेल ना? ऑफकोर्स आजोबा. आहो तुम्हाला कळलं का? काय? अक्का साहेबांनी आनंद नावाचा मुलगा आणलाय घरी. बर मग. अहो तो त्यांचाच मुलगा आहे म्हणे. हो त्यांच्याच सारखा आहे, गोरा घुमटा. हे कसं शक्य आहे देवक? अक्का साहेबांचा मुलगा कसा असू शकतो? अक्का साहेबांना तर एकच मुलगा होता, करण. आणि करण तर वारला. हा कोण आहे? देव जाणे कोण आहे, पण खूप संस्कारी मुलगा वाटला तो. आल्या आल्या मामंजींना वाकून नमस्कार केला त्याने. नाव आनंद आहे म्हणे. युकेहून आलाय.
त्याचं कसं होईल, असा कसा असेल पुढे? नाही नाही, हे नाटक आहे त्याचं काही नक्की। अहो पण आता तर सगळं वेगवेगळं झालंय ना, आता त्या कशाला खोटं बोलतील? आपला मुलगा म्हणून त्यांनी त्या मुलाला घरात आणलंय, आणि मामांजींनी पण आशीर्वाद दिला आपला नातू म्हणून। काय प्रकार आहे ते पाहायला हवं। चला मग बाहेर, तो मुलगा येईलच इतक्या बाहेर। साहेबांचा मुलगा आपल्या कुणाला कसं कळलं नाही आजपर्यंत? हे काय नवीन आहे सर? हो ना, मामांजींच्या पण चांगलाच ओळखीचा दिसतोय नाही का ग देवकी? हो अहो, आपल्या सोहम पेक्षाही रुबाबदार आहे तो। मी तर बघतच राहिले त्याच्याकडे। हो ना, कल्याणी त्याला घेऊन आली ना तर मी आवाकच झाले। अच्छा, वा, कल्याणी घेऊन आली का त्याला? काय मुंबईला जाऊन एअरपोर्ट वरून आधी घरापर्यंत घेऊन आली असेल? काय रे तू सोहा, अजून आपल्या हाती सूत सुद्धा लागलं नाही आणि तू डायरेक्ट स्वर्ग गाठलास। आपण नाही पाहिलाय अजून त्याला। बाबा, सरदेशमुख कुटुंबात इतका हँडसम कुणीच नाहीये। बापदार आणि कॉन्फिडेंट आहे अक्का साहेबांचा। एक मिनिट बाबा, म्हणजे नुसतं हँडसम आणि कॉन्फिडेंट असून नाही चालत। शिक्षण किती झालंय, काय झालंय, हे सुद्धा महत्वाचं असतं बरं का? काय कुठे सद्गुणांचा पुतळा? पुतळा नाही, काय अत्यंत लाईव्हली यंग मॅन। कप कप, किती बोलतेस? आहो आई, अक्का साहेबांचा मुलगा म्हणजे माझा रुपाली, गप्प बस ना। काय लावलंय अक्का साहेबांचा मुलगा, अक्का साहेबांचा मुलगा, अजून नेमकं काय ते कळलंय का आपल्याला? आणि ते आपल्याला कळायलाच हवं। हो, काय प्रकार करून ठेवलाय राजलक्ष्मीनी हे आपल्याला कळलंच पाहिजे। आणि नेहमीप्रमाणे मामाजी आहेतच तिच्या बरोबर। म्हणूनच म्हणतो तो अक्का साहेबांचा मुलगा। आपण इथे बसून नुसती चर्चा का करतोय? बघून यायला पाहिजे। अरे सोहम, पण तू त्याच्या खोलीत असेल आता। चुप जाऊ ना लपून, त्यात काय? अरे त्यात काय काय, नको उगाच काय। मी चाललो। अरे सोहम, मला बघायचंय कोण तो अक्का साहेबांचा मुलगा। अरे काय हे, इथे घाबरून बसायचं तर बसा, ज्यांना यायचं असेल तर मी। अरे भाऊजी, आपण सगळेच जाऊयात का? नाही, सगळेच जाऊयात का? सगळे मी नाही काका। अरे सगळेच जाऊया। अरे काय सगळेच चालले? ही माझी बाजू आहे, माहिती आहे ना? इथे कुठे निघालात? नाही, सॉरी, चुकून हात लागला असा। चुकून नाही, पण मोर्चा चाललाय कुठे? तुला काय करायचे आहेत नसत्या पंचायती? काय रमा, अगं तुम्ही सगळे म्हणजे अमुक साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं म्हणणारे तुम्ही सगळे? नाही, मला वाटलं प्रमुखाची गरज भासली तुम्हाला,
म्हणून नाक मुठीत धरून माझ्या दारावर आलात? जाऊ दे, हिच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाहीये, आपण जाऊया. चला एक मिनिट. उद्या पत्रकार परिषद भरवते, त्यात आनंदची सगळ्यांशी ओळख करून देणार. नाही म्हणजे मग असं चोरून माझ्या दारावर येण्याची गरज भासणार नाही ना. काय चला कुठे? सॉरी. हे बघ कल्याणी, सगळ्यात महत्वाचं काय ना, ते तुझं पोश्चर. ग पोश्चर म्हणजे तू जशी उभी राहतेस, जशी चालतेस नो वगैरे वगैरे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे असं पोक काढून कधी उभं नाही राहायचं. खांदे नेहमी ताट आणि नजर सरळ. हे असं करेक्ट. आणि एक दोन गोष्टी आहेत, कोणाशीही बोलताना म्हणजे अगदी कोणाशीही बोलताना त्यांच्या नजरेला नजर लावून बोलायचं. आपला आत्मविश्वास हा आपल्या नजरेतून त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी आपण कुठेही कमी पडत नाही याची जाणीव फक्त झाली पाहिजे बस. ओके सर. ग्रेट, दॅट्स द स्पिरिट कल्याणी. काय मग आमच्या विद्यार्थिनीला काही जमतंय का? अहो असं काय बोलताय अक्का साहेब, ती इतकी पटकन शिकते सगळं की मला नाही वाटत आपल्याला ह्याच्यावर फारशी मेहनत घ्यावी लागेल. आय मीन हर ग्रास्पिंग इज ऑसम. काहीही सांगितलेलं इतक्या पटकन लक्षात राहते हिच्या. आहेच हुशार, पण मग अशी मामंजी म्हणाले तस फार लोकांमध्ये कधी मिसळली नाही ना, म्हणून थोडी पावर. कसं ना कसं आहे, आपल्या काहीही उणीव नाही. हा आत्मविश्वास एकदा तिच्यात आला ना की हे सगळं तिचं घाबरणं बावरणं हे सगळं संपून जाईल. Mark my words. बर फॉरेन रिटर्न चिरंजीव, बाहेर तुमच्या दर्शनासाठी माणसं खोळंबली आहेत. मग त्याचं दर्शन नाही आत्ताच, नाही सकाळपर्यंत वाट पाहू दे सगळ्या. दर्शनाचा लाभ आता सकाळीच. सोहमला थोडा विचार तर करू दे. आईने हा दुसरा मुलगा कुठून आणलाय, कोण आहे हा मुलगा, नाही का? तुम्ही पाहिला होतो त्याला, तो आला आणि त्याला बघितल्यावर सगळ्यांची तोंडही अशी उघडी. अक्का साहेब काय आपल्यावर पाळत ठेवून येत काय कोण असतो? कशा नेमक्या वेळी हजर झाला पाहताही नाही आलं त्याला. कसा आहे, काय काळा गोरा काय? अहो गोरा आहे तो, पर्सनॅलिटी पण एकदम छाप पडेल अशी आहे. बोलण्यातही हुशार, त्यात यू क्यून आल्यावर म्हटल्यावर. काय चाललंय, याची कसली कौतुक सांगतेस मला तू? आणि ते अक्का साहेबांचं मला काही सांगू नको. आज ह्याला मुलगा म्हणताय स्वतःचा, उद्या कल्याणीचा नवराही म्हणते. तुम्हाला काय झालं एवढं चिडायला? पण जे आहे तेच सांगत होते मी. आणि तसाही तुमचा आणि कल्याणीचा आता काय संबंध आहे का? तुम्ही इतके का चिडताय तेच कळत नाहीये मला. नाही पण तो उपटसुंभ कोण आहे कळायला नको, आणि मुळात तो इथे का आलाय हे कळायला नको. Thank you.
थांब सोहम. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.